सांगली जिल्ह्यातील कासे गावात राहणारे हे प्राध्यापक संजय पाटील। क्रांती संग्रामात सक्रिय असलेल्या पाटील कुटुंबात जन्मलेल्या संजय यांना लहान वयातच कुस्तीची आवड लागली, मात्र शालेय जीवनात त्यांनी कबड्डीत वेगळी ओळख निर्माण केली। दहावी उत्तीर्ण झाल्यावर संजय पाटील यांनी कासे गावात क्रांतिसिंह नाना पाटील व्यायाम मंडळ स्थापन करून कबड्डीपटूंचं गाव म्हणून कासे गावला ओळख मिळवून दिली। पुढे कबड्डीच्या प्रेमापोटी गावातील विना अनुदानित शाळेवर 10 वर्ष तुटपुंजा पगाराची नोकरी पत्करली। त्यांच्या हाताखाली अनेक नामी कबड्डीपटू तयार झाले, मात्र कबड्डी जितकी या मातीत रुजत होती तितक्याच अडचणीही येत होत्या। खेळ म्हटलं की स्पर्धेची प्रवेश फी, प्रवास खर्च आणि जेवणा राहण्याचा खर्च आला। सुरुवातीला संजय पाटील यांनी स्वतः आर्थिक भार उचलला, मात्र जास्त दिवस ते शक्य नव्हतं। पण खेळासाठी काहीही करायची सगळ्यांची जिद्द होती। मग काय, गावातील भाजी बाजार आणि दूध डेअरीत खेळाडूंबरोबर हमाली आणि शेतीवर मजुरी कामं सुरू केली। कष्ट करून केवळ कबड्डी जिवंत ठेवली असं नाही, तर काळाचं भान राखत वेगळ्या पद्धतीचे कबड्डीपटू तयार केले। प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या घेऱ्यातून हनुमान उडी घेऊन बाहेर पडण्याचं तंत्र संजय पाटील यांनी आपल्या खेळाडूंना शिकवलं। प्राध्यापक संजय पाटील यांच्या मुशीत तयार झालेल्या आणि हनुमान उडीसाठी प्रसिद्ध असलेल्या काशलिंग आडकेनं देशातील पहिल्या प्रो कबड्डी लीगमध्ये 10 लाखांचं मानधन मिळवण्याचा मान पटकावला। गेली 35 वर्ष संजय पाटील हे निष्ठेनं कबड्डीपटू घडवण्याचं काम ग्रामीण भागात करत असून त्यांनी आजवर 1000 अधिक खेळाडू घडवले। मात्र सरकारला त्यांची दखल घ्यावीशी वाटली नाही हे कबड्डीचं दुर्दैव म्हणावं लागेल। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडवणाऱ्या प्राध्यापक संजय पाटील यांची ही कामगिरी नक्कीच गौरवास्पद आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।